डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात महान बलशाली संविधान लिहिले आणि हे संविधान 26 नोव्हेंबर या दिवशी देशाला अर्पण केले। म्हणून आज भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, अनुसूचित जाती विभाग उमेश सुरते, माजी नगरसेवक एन के क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर यांनी संविधान दिनाची माहिती व महत्त्व सांगून संविधानाचे वाचन केले। आज भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा घटनेचा भाग म्हणून संविधान दिवस पाळला जातो। देश ब्रिटिशच्या ताब्यात असताना अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं बलिदान देऊन देश स्वातंत्र्य मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे घटना लिहिण्याचं सर्वोन्मते ठरलं आणि घटना लिहून माणूस हा केंद्रबिंदू मानून या देशाच्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याच्या नंतर अन्न वस्त्र निवारा स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूलभूत हक्काची पूर्तता करण्याचं अभिवचन देणारी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी देशाचे त्यावेळचे नवनिर्वाचित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त केली आणि त्या घटनेचा आज संविधान दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो। आणि तीच घटना 1950 साली 26 जानेवारीला संपूर्णपणे या देशामध्ये राबवण्यात आली आणि त्या घटनेच्या आधारेच आजही देश चालतो। म्हणून आपण स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगतो। म्हणून आज आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय प्रकाशजी वाले यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या साक्षीने साजरा करण्यात येतोय। काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण सर्वांना आलात त्याबद्दल धन्यवाद। जय भीम। या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी महापौर आरिफ शेख, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक हारून शेख, मधुकर आठवले, अनिल मस्के, संजय गायकवाड, तिरुपती परकीपंडला, आप्पासाहेब बगले, व्ही डी गायकवाड, लक्ष्मीनारायण दासरी, नूर अहमद नालवार, रामसिंग आंबेवाले, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, अनुपम शहा, सुभाष वाघमारे, महेश मस्के, सुरेखा घाडगे, मुमताज तांबोळी, दत्तात्रय नामकर, सुनीता बेरा, शोहेब कडसूर, श्रीकांत दासरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।